आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या बदलापूर शहरातील ग्राहकांची दूरध्वनी सेवा गेल्या 6 महिन्यांपासून बंद असून टाळेबंदीत ग्राहकांना BSNL चा आधार मिळण्याची आशा होती. मात्र बदलापूर पश्चिमेला बस स्थानकाजवळ असलेले BSNL चे कार्यालय काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले, त्यामुळे ग्राहकांना तक्रारींसाठी बदलापूर पूर्वला औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. बदलापूर शहरातील BSNL ग्राहकांची फरफट गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. वेळेवर दुरुस्ती साहित्य उपलब्ध होत नसल्याने ज्या वाहिन्या तुटल्या आहेत त्यांची जोडणी होऊ शकलेली नाही, तसेच नव्या वाहिन्या देखील टाकल्या जात नसल्याने नवा ग्राहक जोडणे अशक्य झाले आहे. यापूर्वी दूरध्वनी बंद पडल्यानंतर पश्चिमेतील बसस्थानकासमोर असलेल्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी जाता येत होते, मात्र BSNL प्रशासनाने हे कार्यालयही काही महिन्यांपूर्वी बंद केले आहे. त्यामुळे आता पूर्वेतील 2 ते 2.5 किलोमीटर दूरवरच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कार्यालयात जाणे परवडत नसल्याने नागरिक तक्रार करतच नाहीत. बदलापूर शहरात BSNL ग्राहकांची मोठी संख्या होती. बदलापूरमध्ये 15 वर्षांपूर्वी सुमारे 11,000 ग्राहक होते. December 2019 मधील आकडेवारीनुसार बदलापूरमध्ये 2,970 ग्राहक उरले आहेत. गेल्या वर्षभरात नव्या जोडण्यांची संख्याही अवघी 100 च्या घरात आहे. अजय जोशीसह सिमरन सावंत, आपले बदलापूर.